नवी मुंबई बेलापूर विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीचे आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून बेलापूर नोड सेक्टर 15 येथील साई विहार मारुती पॅराडाईज समोरील जॉगिंग ट्रॅक शेजारी ओपन जिम उभारण्यात आली असून सदर ओपन जिमचे लोकार्पण ज्येष्ठ स्थानिक महिलेच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे, ज्येष्ठ समाजसेवक श्रीराम घाटे, माजी नगरसेवक दीपक पवार व स्थानिक प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक आणि रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पहिली गोष्ट तर बेलापूर मतदारसंघामध्ये 24 जिम मी तयार केलेल्या आहेत, त्यातली 24 वी जिम आहे. आणि आपलं हेल्थ हे चांगलं असेल तर देश आणि महाराष्ट्र पण चांगला चालू शकतो. इथे सगळे कोरोनामध्ये सगळे सिनियर सिटीजन बरेचसे प्रॉब्लेममध्ये होते, मग कोविड असेल, त्याच्यानंतर लॉकडाऊन असेल, वेगवेगळ्या प्रकारे सगळे सिनियर सिटीजन बंदिस्त होते. आता कुठेतरी सरकारने त्यांना फिरण्याची मुभा दिली आहे, एक्सरसाइज करण्याची, जिममध्ये जाण्याची किंवा वॉक करण्याची. त्यांचं हेल्थ चांगलं असेल तर सगळं काही चांगलं असं मला वाटतं. आणि हेल्थच्या दृष्टिकोनाने मी सगळीकडे जिम दिलेल्या आहेत, छोट्या खाने दिल्या आहेत, पण त्यांच्यासाठी तेवढ्या बस आहेत. लहान मुलांना त्याच्यात आनंद वाटतो आहे आणि लोकांना असंच सेवा करावी आणि यांचं असंच माझ्यावर प्रेम राहावं एवढी. ओल्ड एज होम आपलं नेरूळला बनते, आता एक फ्लोअर झालेलं आहे, 4 फ्लोअर बाकी आहेत. पुढच्या दिवाळीमध्ये आपण लोकार्पण सोहळा करूया. आज सिनियर सिटीजनची संख्या सगळ्यात जास्त बेलापूर मतदारसंघामध्ये आणि त्यांना एक दिलासा मिळावा, कारण मध्यंतरी आपल्याला माहिती आहे सिनियर सिटीजन मृत्यू मागत होते की आमच्या घरी आम्हाला बघायला कोण नाही आहे, आम्हाला मृत्यू द्या म्हणून. तर त्यावेळी माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. या ओल्ड एज होममध्ये आपण अशी सुविधा देणार की ज्यांच्या मुलांना 15-20 दिवस बाहेर जरी जायचं असेल आणि आई वडील एकटे असतील तर त्या ओल्ड एज होममध्ये राहू शकतात. मिनिमम 4 देऊन तिथे आरोग्याची सुविधा आहे, जेवणाची सुविधा आहे, अशा सर्व सुविधायुक्त आपण सिनियर सिटीजनसाठी तिथे काम करत नाही. काम करत राहणं, यांची सेवा करणं हाच एक समाधान आहे. और यही सेक्टर 15 में रहता हूँ मैं. इसकी कहानी थोड़ी सी बताऊंगा आपको. ये लोकेशन भी हमसे पूछ के सेलेक्ट की गई है और यह जिम भी हमारे से पूछ के ही लगाया गया है. क्या क्या आइटम है ये भी ताई ने पूछा था और श्री राम जी अपने घाटे साहब और ये अपने दीपक पवार साहब, इनसे हमने गाइडेंस ली. हमारे एक सीनियर मिस्टर गुप्ता है, बीएम गुप्ता जी से, उनसे गाइडेंस ली. गाइडेंस लेकर के ये हमने सब यहाँ, उधर भी एक, लेकिन ये बढ़ता ही गया. अब ये बढ़ता गया तो यहाँ पे क्या हो गया है कि लोग और डिमांड कर रहे हैं कि ऐसे होना चाहिए. ये बहुत ही बढ़िया फैसिलिटी है, ये बहुत ही बढ़िया फैसिलिटी हम लोगों को ताई ने दी है. और इसकी वजह से यहाँ बच्चे, बड़े, बूढ़े, लेडीज, और इतना सेफ एरिया है साहब कि रात को 9-10 बजे तक भी लेडीज यहाँ पे आकर के, और ये उनको एक्सरसाइज करनी होती है तो एक्सरसाइज करते हैं, बच्चे खेलते हैं, सब कुछ. तो ये बहुत अच्छा हमारे लिए, ये इसको अंग्रेजी में बोलते बून है, इट्स अ बून टू अस. स्वास्थ्य के लिए और स्वास्थ्य के लिए तो बढ़िया है ही सही, तो ये हमारे लिए बहुत बढ़िया चीज़ है. देश में मोदी है तो मुमकिन है कहा जाता है, और जैसे कि आपने जिक्र किया नवी मुंबई में मंदा ताई है, ताई है तो मुमकिन है. अगर देश में मोदी है तो मुमकिन है, तो मंदा ताइयां है तो मुमकिन है. और अभी ताई कह रही थी मैं, आपने मुझे सेवा कर दिया, अरे आपको तो भी बहुत सेवा करनी है. कॅमेरा पर्सन संदीप सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, बेलापूर, नवी मुंबई.